महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता आणि सगळ्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये सांगता सभांचं आयोजन करून आपल्या मतदारांना एकदा शेवटचं आवाहन केलंय आणि त्यानंतर आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा त्यांच्या पक्षाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीत सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी शरद पवार यांच्या बरोबरीने अनेक नेते, आमदार, खासदार व त्यांची लेक व खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. याचबरोबर शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील या सभेला आल्या होत्या. यावेळी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हातात असलेल्या एका फलकाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. या फलकावर लिहिलं होतं, जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय. बारामतीमधील प्रचारसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या एका कार्यकर्त्याने हा फलक आणला होता आणि प्रतिभा पवारांनी हा फलक आपल्या हाती घेतला होता. या फलकावर लिहिलेल्या मथळ्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. खरं तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये अनेक अशी वाक्य वापरली गेली. स्वतः शरद पवार यांनी सुद्धा एका भाषणामध्ये सगळ्यांचा नाद करायचा पण शरद पवाराचा नाही असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता हे जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतंय या वाक्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. कार्यकर्त्याने बनवून आणलेला हा फलक सुरुवातीला प्रतिभा पवार आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मंचावर असताना आपल्या हाती घेतला होता. तसंच हा फलक हाती घेतलेल्या कार्यकर्त्यासोबत सुप्रिया सुळे यांनी फोटो व व्हिडिओ सुद्धा काढले होते. दरम्यान 85 वर्षीय शरद पवार हे या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभर फिरताना दिसत आहेत. शरद पवार कधी शेतकऱ्यांच्या बांधावर तर कधी गावच्या पारावर दिसत आहेत, कधी प्रचारसभेत तर कधी प्रचार फेरीत त्यांचा सहभाग आहे. लहान मोठ्या वाड्या वस्त्यांवर जाऊन सामान्य जनतेशी ते संपर्क साधताना दिसतायत. त्यांच्या ह्या कामाचा व्याप पाहून त्यांच्या विरोधकांनाही धडकी भरली आहे आणि याच गोष्टीला अनुसरून बनवलेला हा फलक प्रतिभा पवार यांना भावला म्हणूनच त्यांनी तो आपल्या हाती घेतला व सर्वांना दाखवला अशी चर्चा सध्या रंगतीये. याशिवाय या प्रचार सभेमध्ये अनेक अशी फलक दिसून आली ज्यांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. प्रचार सभांच्या या युनिक कल्पनांविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नोंदवायला विसरू नका. तसंच येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी एक्झिट पोल, त्याशिवाय 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.